सात संस्कार किंवा साक्रामेंते, द सेवन साक्रामेंट्स। संस्कार किंवा साक्रामेंट म्हणजे काय? संस्कार किंवा साक्रामेंट म्हणजे अदृश्य कृपेचे दृश्य चिन्ह। देवाची कृपा आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, पण साक्रामेंते आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ, आपण बाळाला बाप्तिस्मा देताना बघतो, पण त्या बाळावर येत असलेली देवाची कृपा जी अदृश्य असते ती आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही। संस्कार किंवा साक्रामेंट म्हणजे प्रभावी किंवा गुणकारी असे चिन्हे किंवा प्रतीके ज्याद्वारे देवाची कृपा आपल्यावर येते। एकूण किती संस्कार आहेत? ख्रिस्तसभेमध्ये एकूण सात संस्कार आहेत। पहिला संस्कार बाप्तिस्मा, दुसरा दृढीकरण, तिसरा ख्रिस्त शरीर, चौथा प्रायश्चित, पाचवा रुग्णाभंग, सहावा गुरुदीक्षा आणि सातवा व शेवटचा संस्कार लग्न। संस्कार किंवा साक्रामेंताबद्दल अधिक माहिती। साक्रामेंताची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आहे व ख्रिस्त सभेकडे म्हणजे चर्चकडे त्यांना सुपूर्द केलेले आहे। बायबलमध्ये या सात संस्काराचा उल्लेख आहे। हे संस्कार आपल्या तारणासाठी आवश्यक आहेत व आपल्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यात किंवा क्षणामध्ये ते समाविष्ट होतात। उदाहरणार्थ, आपण जन्मल्यावर आपला बाप्तिस्मा होतो, त्यानंतर थोडे मोठे झाल्यावर आपल्याला फर्स्ट कम्युनियन दिला जातो, मग दृढीकरण, मोठे झाल्यावर आपले लग्न होते। संस्कार किंवा साक्रामंते आपल्याला काय करतात? आपल्याला देवाची कृपा मिळवून देतात, येशूच्या अगदी जवळ जाण्यास आपणाला मदत करतात, आपल्याला चांगले ख्रिस्ती म्हणून जगण्यास मदत करतात। आता आपण प्रत्येक संस्काराची थोडक्यात माहिती घेणार आहोत। पहिला संस्कार आहे बाप्तिस्मा। बाप्तिस्मा हा ख्रिस्ती श्रद्धेचा मुख्य घटक आहे। इतर साक्रामेंतासाठी किंवा संस्कारासाठी ते प्रवेशद्वार आहे। बाप्तिस्मा पहिला होतो, त्यानंतर इतर संस्कार होतात। मूळ पापापासून आपली मुक्तता होते, देवाची मुले म्हणून आपला नवजन्म होतो आणि ख्रिस्त सभेमध्ये किंवा चर्चमध्ये आपल्याला बाप्तिस्मा या संस्काराद्वारे प्रवेश मिळतो। दुसरा संस्कार दृढीकरण। दृढीकरण बाप्तिस्माची कृपा पूर्ण करण्यास मदत करतं। दृढीकरणामुळे ख्रिस्त सभेशी आपले दृढ असे नाते तयार होते। पवित्र आत्मा आपणामध्ये अधिक दृढ होतो, अधिक भक्कम होतो आणि विकसित ख्रिस्ती जीवनाकडे आपली वाटचाल सुरू होते। तिसरा संस्कार ख्रिस्त शरीर। ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती जीवनाचे स्रोत व कळस आहे। ख्रिस्ताचे जीवन, दुःख, मरण
व पुनरुत्थानाचे स्मरण आपल्याला ख्रिस्त शरीराद्वारे होते. ख्रिस्त शरीरामध्ये येशू ख्रिस्त स्वतः उपस्थित असतो. आपण सेवन करत असलेली भाकर व द्राक्षाद्वारे आपण ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताचे सेवन करतो. चौथा संस्कार प्रायश्चित. आपण पाप करतो आणि पापामुळे आपण देवापासून दूर जातो. प्रायश्चित्य संस्कारामुळे आपण पापांची कबुली करतो व देवाकडे क्षमेची याचना करतो. पाप क्षमा झाल्यावर आपल्याला दैवी दयेचा अनुभव येतो. आपण देवाशी, इतरांशी व स्वतःशी समेट करतो. पाचवा संस्कार रुग्णाभंग. या संस्कारामध्ये आपण आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. त्यांना आजार सहन करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो व रोग्यांना बरा करणाऱ्या येशूकडे आपण रोगी व्यक्तीला चांगले आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे अंतिम अवस्थेत असलेल्या व्यक्तींना शांतमय मरण स्वीकारण्यास मदत होते. सहावा संस्कार गुरुदीक्षा. येशू ख्रिस्ताने आपले स्वतःचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी गुरुदीक्षा किंवा धर्मगुरु निर्माण केले. हे धर्मगुरु अनेक महत्त्वाची कामे करतात. त्यापैकी पहिला देवशब्द घोषित करणे, मिसा साजरी करणे व दुसरी बरीचशी असे ते कामे करतात. यामध्ये तीन थर आहेत. पहिला डिकन किंवा उपधर्मगुरु, दुसरा धर्मगुरु किंवा आपण फादर म्हणतो आणि तिसरा बिशप किंवा मेंढपाळ. सातवा संस्कार लग्न. लग्न एक वैवाहिक करार जेथे एक स्त्री व एक पुरुष जन्मभर एकत्र राहण्याचे वचन देतात. ते एकमेकावर जन्मभर प्रेम करण्याचे सुद्धा वचन देतात. आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना ख्रिस्ती सध्यात मोठे करण्याचे ते ठरवतात.